रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। मौजे मार्कडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राष्ट्रवादीचे नेते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, महाराष्ट्र मातंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर खंडागळे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस बहुजन ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष किरण साठे, पंचायत समिती सदस्य गौतम माने, अजयजी सकड, बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कसरे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकासदादा दहिंजे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, दलित महासंघाचे नेते केरबा लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सप्ताळे, लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव तुपसुंदर, सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष उमाजी मिसाळ, राष्ट्रवादीचे युवक माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, मनसेवाडा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कचरे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, मनसे माळशिरस तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे, नगरसेवक मारुती देशमुख, युवा उद्योजक सचिन वावरे, काँग्रेस कमिटी माळशिरस तालुका सरचिटणीस श्यामराव बंडगर, महाराष्ट्र मातंग परिषदेचे वाल्मिक रणदिवे, कलावंत गायक कुमारभाऊ साठे, उमरे दहिगाव सरपंच विष्णुपंत नारनवर, मेळत सरपंच युवराज झंझे, मारकवाडी सरपंच अमित वाघमोडे पाटील, फोनशिरस ग्रामपंचायत सदस्य राहुल खिलारे, मारकवाडी या ठिकाणचे सर्व बहुजन समाजाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन समस्त मातंग समाज मारकडवाडी, समस्त ग्रामस्थ मारकडवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन रणदिवे, माळशिरस। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.